मागील 4 वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या अधिकारात चालतोय. या काळात कोल्हापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव जाणवतोय. शहरात घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी स्ट्रीटलाईटची व्यवस्था नाही. स्वच्छतागृहांचा अभाव आणि पार्किंग व्यवस्था नसल्यानं होत असलेली वाहतूक कोंडी अशा विविध प्रश्नावर कोणताही ठोस निर्णय किंवा कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेत त्यांच्यावर या सर्व प्रश्नांचा भडीमार केला. कोल्हापूरवासियांना मूलभूत सुविधा द्या, अन्यथा कर रद्द करा अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. समस्या मांडणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारी यांची उद्धट भाषा ऐकून घ्यावी लागते. दिन जाने दो और पगार आने दो या संकल्पनेवर सर्व अधिकारी काम करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी शहरातील कचऱ्याच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. शहराला लागून असणाऱ्या उपनगरातील तसंच आसपासचा कचरा शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला टाकला जातोय. यामुळे शहराचं सौंदर्य नष्ट होत चाललंय. ही समस्या आता वाढती आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यासह शहरातील कोणत्याच भागात कोणताही अधिकारी येत नाही. त्यांना समस्याची कोणतीही माहिती नाही. त्यांना पगार मिळतो की नाही असा सवाल करत अशा अधिकाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी यामध्ये जातीनं लक्ष घालण्याची विनंती त्यांनी प्रशासकांना केली. माजी नगरसेवक दुर्वास कदम यांनी आत्तापर्यंत 5-6 बैठका झाल्या पण कारवाई का नाही. आम्ही काय इथं चहा पिण्यासाठी येतो का असा सवाल उपस्थित केला. माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी भागात अनेक ठिकाणी स्वखर्चानं स्ट्रीटलाईट दिल्या आहेत, मात्र हे बसवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळ नसल्याचं सांगितलं. या सर्व माजी नगरसेवकांनी 81 वॉर्डात स्वतः प्रशासकांनी फिरून वस्तुस्थितीची पाहणी करावी अशी मागणी केली. यावर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि कारवाईचं आश्वासन दिलं. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, स्वाती येवलुजे, माजी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेविका माधुरी लाड, दीपा मगदुम, वनिता देठे, पूजा नाईक नवरे, उमा बनछोडे, अश्विनी बारामते, सचिन पाटील, श्रावण फडतारे, मधुकर रामाणे, अश्पाक आजरेकर, ईश्वर परमार, अर्जुन माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.